गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या टेमणी गावात अवैधरित्या ताजपत्त्यांवरती पैसे लावून जुगार खेळणाऱ्यांवर पोलिसांनी धाड टाकली आहे. यामध्ये 12 इसम जुगार खेळत असताना मिळून आले. त्यांच्याकडून 1615 रुपये नगदी, 7 मोटारसायकल, किंमत रुपये 3,25,000, 4 मोबाईल ज्यांची किंमत 37,000, असा एकूण 3,63,615 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. दरम्यान यात नरेंद्र जतपेले, त्याचबरोबर धरमदास मंडिये, निलेश कोसरकार, ताराचंद ठाकूर, सचिन मेश्राम, सुनील धोंडे, महेंद्र भलावी, दिलीप धावडे, आशिष उके, आकाश भिमटे, जलिंग दमाहे आणि राजन लिल्हारे अशा आरोपींविरुद्ध गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यात मुंबई जुगार कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. न्यूज रिपोर्टर चेतन समित, आज 24 तास, गोंदिया. नवनवीन आणि ताज्या